नमस्कार, मी सीमा हिराच्या या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत। आजच्या या भागात आपण आजूबाजूच्या घडामोडींचा आढावा तर घेणार आहोतच, शिवाय 18 ऑगस्टच्या साप्ताहिक किराक मधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा समजून घेणार आहोत। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना वेंगुर्ला नगर परिषदेतर्फे शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा 15 ऑगस्ट रोजी शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। जलस्वराज्य अभियानांतर्गत वेंगुर्ला नगर परिषदेच्या निशाण तलाव येथे 15 ऑगस्ट रोजी यावर्षी प्रथमच झेंडावंदन करण्यात आले। हे झेंडावंदन करण्याचा पहिला मान वेंगुर्ला शहरातील स्वातंत्र्य सैनिक काका गुरव यांच्या मुलाला विजय गुरव यांना मिळाला। शिक्षण मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच वेंगुर्ला दौऱ्यावर आलेल्या दीपक केसरकर यांचा वेंगुर्ला नगर परिषदेतर्फे तसेच रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला। शिरोडा येथे लवकरच महात्मा गांधीजींचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी स्वातंत्र्याचा महोत्सव अंतर्गत शिरोडा येथे नुकताच झालेल्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रह पदयात्रा कार्यक्रमात दिली। बेळगाव येथील राष्ट्रीय संस्कृती संमेलनात राष्ट्रीय स्तरावर क्रीडा व सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवेबद्दल दाभोली येथील अशोक दाभोलकर मेस्त्री यांना भारत कर्तव्यम क्रीडा समाजभूषण पुरस्कार 2022 गौरविण्यात आले। सावंतवाडी येथे घेतलेल्या एसटीपी व ईटीपी प्रोजेक्ट स्पर्धेत मे दिशा एन्व्हायरा केअर आणि प्रोफेसर साकीब मीर यांनी मांडलेल्या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे। श्रीदेव रामेश्वर मंदिरात आषाढ महिन्यात अखंड भजनी सप्ताह संपन्न झाला। या कालावधीत रांगोळी घालणाऱ्या कलावंतांचा सन्मान रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे 15 ऑगस्ट रोजी करण्यात आला। बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गाडी अड्डा व दाभोली नाका येथे नशामुक्त अभियान भारत व व्यसन मुक्ती यावर पथनाट्य सादर केले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेंगुर्ला मुक्तागणतर्फे मांडवीखाडी पर्यटकांना कांदळवन सफर घडवून आणणाऱ्या वेटलँड चॅम्पियन्स श्वेता हुले यांचा सत्कार तसेच एक पंक्ती कृतज्ञतेची ही हुतात्म्यांसाठी मानवंदना देण्यात आली। तृतीयपंथी रिया आळवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कुडाळच्या एमआयडीसी असोसिएशनच्या उद्योजकांनी समाज प्रबोधनाचा नवा आयाम घातला आहे। बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र वेंगुर्ला यांच्यातर्फे परपवाडा स्मशानभूमी व खर्डेकर महाविद्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली। वेंगुर्ला नगर परिषद व अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन प्रकल्प प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती यावर व्याख्यान संपन्न झाले। दाभोली तळेथर शाळेत शिक्षणप्रेमी राजाराम कांबळे यांच्या पुढाकाराने 1 ते 4 मुलांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे रामचंद्र शिरोडकर, निधी राजापूरकर, राम मांद्रेकर यांनी क्रमांक मिळवले। मठ येथील श्री स्वयमेश्वर प्रासारिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीतर्फे गावातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला। आनंद यात्रे वाङ्मय मंडळाच्या वतीने कथा सृजनाच्या वाटेवर या कार्यक्रमाअंतर्गत कथालेखन व कथाकथन यावर ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांनी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते। या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मठ येथील ओम स्वयंभू सेवा मंडळाचा वर्धापन दिन व बक्षीस वितरण समारंभ मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश मोबारकर, माजी मुख्याध्यापक SS काळे व सैनिकी कमांडो प्रशिक्षक प्रभाकर मटकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। केवळ प्रतीके नकोत हे संपादकीय मूलभूत सुविधा तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचविताना माणसाला माणूस म्हणून स्वीकारणार कधी असा सवाल करणारे आहे। स्वातंत्र्य संग्रामातील वेंगुर्लेवासियांची कामगिरी हा विशेष लेख या अंकात असून वेंगुर्ला तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानींच्या कामगिरीचा संक्षिप्त आढावा सांगणारा व्हिडिओ 15 ऑगस्ट रोजी किरातने आपल्या या चॅनलवर प्रसारित केला आहे। त्याचा QR कोड या अंकात दिला असून या आधारे आपण हा व्हिडिओ बघू शकाल। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा।